हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत वेगवेगळी पिठं वापरून उकड शेंगोळी जर घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल किंवा भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा चला तर मग सुरू करूया मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर कोथंबीर मिक्सरमध्ये सुरुवातीला आपण कोथंबीर ॲड करत आहोत म्हणजे ती लवकर बारीक होईल चवीनुसार हिरवी मिरची लसूण एक चमचाभर धने थोडासा ओवा आणि जिरे ओवा पोटासाठी चांगला असतो आणि जिऱ्याने खूप छान चव येते एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पेस्ट रेडी झाली आहे एका परातीमध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ पाववाटी बेसन दोन चमचे रवा जर तुमच्याकडे कोळथाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता थोडीशी हळद थोडस लाल तिखट थोडासा हिंग मीठ चवीनुसार अगदी चिमुडभर सोडा दोन चमचे तेल आपण बनवलेलं वाटण ते आपण इथे अर्धच वापरणार आहोत आणि अर्ध आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी ॲड करून घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया आणि घट्टसर गोळा बनवून घेऊया कुळथाच्या शेंगोळ्यांना खूप छान पर्याय आहे नक्की घरी ट्राय करून बघा कुळीत हे उष्ण असतात त्यामुळे ते आपण फक्त हिवाळ्यामध्ये खातो या प्रकारे जर तुम्ही उकड शेंगोळे बनवले तर ते खूप छान लागतात गरमागरम सर्व करा तुम्ही बघू शकता आपला गोळा रेडी झाला आहे आता आपण त्याचे शेंगोळे बनवून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटासा गोळा घेऊन तो हातावर किंवा पोळपाटावर लांबट करून दोन्ही टोक प्रेस करायचे आहे तुम्ही लांबटसुद्धा शेंगोळे करू शकता तुम्ही बघू शकता आपले शेंगोळे रेडी झाले आहे आता आपण फोडणी बनवून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यात आपण टाकूया मोहरी जिरे कढीपत्ता एक कांदा तो मी बारीक कापून घेतला आहे आता तो आपण थोडासा परतून घेऊया थोडीशी चिंच तुम्ही इथे सुद्धा यूज करू शकता कांदा छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट कांदा लसूण मसाला याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे छान मिक्स झाल्यानंतर त्यात ता आपण टाकणार आहोत कोथंबीर आणि आपण बनवलेलं वाटण हे छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान तेल सुटला आहे आता आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत दोन ते तीन ग्लास पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा गूळ पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये शेंगोळे सोडणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी येत आहे आता आपण त्यात शेंगोळे टाकून घेऊया आणि छान शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता शेंगोळे शिजल्यानंतर वर येतात पाच ते दहा मिनटामध्ये पदार्थ रेडी होतो नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण हे हलक्या हाताने हलवून घेऊया आणि छान उकळी आली की आपले उकड शेंगोळे रेडी होतील नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा आणि शेजारी बेल बेलायकॉन असतात तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू